नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 1 किलो मटणची भाजी कशी बनवायची ते. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही मटण आहे ते प्रथम आपण मटण कुकर मध्ये गॅस वरती शिजवून घेणार आहोत आणि नंतर मग जे काही मटण आहे ते मटण आपण चुलीवरती कडवून घेणार आहोत. चुलीवरती मटण कडवल्याने मटणाला खूप मस्त अशी चव येते, तसेच खायला देखील जे काही मटण आहे ते अतिशय मस्त असं लागतं. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला स्टार्ट करूया. मटणची भाजी बनवण्यासाठी मी येथे सोललेला लसूण घेतला आहे, तसेच 1 इंच आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. तसेच मी येथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि मी येथे भाजलेलं खोबरं घेतले, भाजलेली डाळ घेतली आहे, तसेच भाजलेले फुटाणे घेतले आहेत आणि 2 मोठे कांदे मी चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत. या सर्व साहित्याचं जे काही प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता हे सर्वांचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता प्रथम मी जे काही खोबरं आहे ते बारीक करून घेणार आहे. मी खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता जागा लावून मी हे खोबरं एकदम बारीक असं वाटून घेते. खोबरं वाटून घेतल्यानंतर याच भांड्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, तसेच जे काही 1/2 इंच आलं घेतले ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेतले. आता आलं, लसूण आणि खोबरं एकदम बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि बारीक केलेलं आलं, लसूण, खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. आता याच भांड्यामध्ये जी काही डाळ भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि डाळ बारीक करून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे जी काही डाळ आहे ती एकदम बारीक अशी वाटली जाते. थोडं थोडं पाण्याचा उपयोग करून आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायची आहे. वाटलेली डाळ मी अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेते, तुम्ही बघू शकता. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही भाजलेले फुटाणे आहेत ते देखील काढून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाण्याचा उपयोग करून हे फुटाणे देखील आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि फुटाणे देखील मिक्सरच्या भांड्यामधून मी वाटून घेते. अशा प्रकारे मी फुटाणे वाटून घेतलेले आहेत. आता हे फुटाणे देखील आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही कांदा आहे भाजलेला तो घ्यायचा आहे, तसेच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला कोथिंबीर आणि जो काही भाजलेला कांदा आहे त्याचा अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तयार वाटण देखील एका डिशमध्ये मी काढून घेते. चला तर मग आपलं तिन्ही जे काही वाटण आहे ते तयार आहे. डाळीचं वाटण, कोथिंबीर आणि कांद्याचं वाटण, तसेच आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. आता आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाला, त्याच्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. तेल देखील छान गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये 2 मोठे चिरलेली कांदे टाकायचे आहेत. मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा मी या तेलामध्ये टाकून घेते. आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये एकदम लाल होईपर्यंत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून जो काही कांद्याचा कच्चेपणा आहे तो दूर होईल. जनरली जेव्हा आपण मटणची भाजी करतो तेव्हा आधी आपण जर मटण शिजवून घेतलं तर आपली भाजी जी काय आहे ती फोडणी द्यायला अतिशय सोपी अशी जाते. तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेला आहे. आता याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि जे काही खोबरं वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं टाकून घेते, तसेच याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील मी टाकून घेतली आहे. साधारण 1 चमचा मी आलं, लसूण आणि खोबरं जे काही बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकलेलं होतं. तसेच आता याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि हळद देखील आपल्याला या कांद्यासोबत छान अशी परतवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं 1 किलो मी मटण टाकून घेते. दुकानामधून मटण आणल्यानंतर ते कधी पण धुवून घ्यावं, म्हणजे जी काही मटणला लागलेली घाण वगैरे असते ती निघून जाते. मी सर्व मटण हे कुकरमध्ये टाकून घेतले. साधारण 1/2 ते 1 मिनिट आपल्याला हे जे काही मटण आहे हे या कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे. आता या मटणमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ देखील आपल्याला या मटणमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मटण असंच वाफवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून हे मटण हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जे काही मटण आहे ते छान असं वाफवलं गेले. आता याच्यामध्ये
मटण बुडेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मटण बुडेल एवढंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तसेच जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला गरम करून मगच या मटणमध्ये टाकायचं आहे. आता झाकण लावून आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण जे काही वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण परतून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी एक पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. आता हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही आलं लसूण आणि खोबरं बारीक करून घेतले ते टाकायचं आहे. आणि ते देखील साधारण 1/2 ते 1 मिनिट आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ हे परतवून घ्यायचं नाही, कारण आपण जे काही खोबरं आहे ते आधीच भाजून घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. तसेच आता याच्यामध्ये 1 चमचा काळं तिखट तसेच 1 चमचा मटण मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे मसाले आपल्याला या खोबऱ्यासोबत छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आपले मसाले छान असे तेलामध्ये परतवून झाले, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या मसाल्यात छान असं तेल देखील सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं कांदा आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे. आणि ते देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं जे काही वाटण आहे ते छान असं परतलं गेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण शिजवून घेतलेलं जे काही मटण आहे ते चुलीवरती कढवून घेणार आहोत. त्यासाठी मी चुलीवरती एक पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आपण जो काही मसाला परतून घेतलेला आहे तो सर्व पातेल्यामध्ये मी काढून घेतला आहे. चुलीचा जाळ हा एकदम कमी ठेवायचा आहे. आणि आपला जो काही मसाला आहे तो आपल्याला या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला पातेल्यामध्ये काढून घेतला आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि ही कोथिंबीर या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे काही मटण शिजवून घेतलेलं आहे ते सर्व मटण या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मी सर्व मटण या पातेल्यामध्ये काढून घेतले, तुम्ही बघू शकता. आता मसाला आणि मटण जे आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी मसाला मटणमध्ये छान असं मिक्स करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता जे काही आपण डाळ आणि फुटाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण देखील आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. चुलीला जाळ हा एकदम कमी ठेवायचा आहे. आता हे सर्व वाटण मी या भाजीमध्ये टाकून घेते. तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी टाकून घेऊ शकता. मी भाजीमध्ये पाणी टाकून घेतले, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि ही कोथिंबीर भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तसेच आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण मटण शिजून घेताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता भाजीमध्ये बेतानेच मीठ टाकायचं आहे. आणि हे मीठ भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला फक्त चुलीतील जो काही हार असतो त्या हारावरती ही भाजी 15 ते 20 मिनिटं चांगली कडवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली ही मटणची भाजी कडवून झालेली आहे. आता ही भाजी मी ताटामध्ये सर्व करते. मटणची भाजी चुलीवरती कडवून घेतल्याने मटणच्या भाजीला मस्त अशी तरी येते, तुम्ही बघू शकता. तशीच ही भाजी खायला देखील अतिशय चविष्ट अशी लागते. चला तर मग आपली गरमागरम अशी मटणची झणझणीत भाजी तसेच सोबतीला चुलीवरील बाजरीची भाकरी तयार आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.